नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गवर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जानेवारी ते जून या संपूर्ण 6 महिन्यांचे महत्त्वाचे अवॉर्ड्स बघणार आहे, जे की तुम्हाला कंबाईन एक्झाममध्ये येऊ शकतात. हे लेक्चर तुमच्या कंबाईन एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बराच वेळ खर्ची करून हे लेक्चर बनवलेलं आहे. तुम्हाला या लेक्चरमधून एखादा प्रश्न तरी 100% येणारच आहे. ओके, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळेचे सगळे पॉईंट नोट डाऊन करा आणि पूर्ण जो डेटा आहे हा सगळ्याच्या सगळा इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण अवॉर्ड्सला सुरुवात करूया. एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे तो म्हणजे गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल प्राईज. हा फॉर एशिया रिजनसाठी देण्यात आलेला आहे, गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल प्राईज. आणि हा अवॉर्ड या वर्षीचा प्रफुल्ल समंत्रा या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. तर हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं, ते त्यांचं नाव आणि हा अवॉर्ड कशाशी संबंधित दिला जातो, तर हा एन्व्हायरमेंटशी संबंधित दिला जातो. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीनी किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटनी जर एन्व्हायरमेंटशी संबंधित किंवा एखाद्या त्या पर्टिक्युलर कल्चरचं जतन केलं असेल तर हा पुरस्कार देण्यात येतो. ओके, तर हा जो पुरस्कार आहे हा यंदा प्रफुल्ल समंत्रा यांना देण्यात आला आणि हा एशिया रिजनसाठी त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, त्यांनी एक ट्रायबल असतात किंवा एक आदिवासी जमात आहे, डोंगरिया कोंढा या जमातीचं नाव आहे. तर त्यांच्या कल्चरसाठी आणि त्यांच्या जमिनीसाठी एक मोहीम राबवली होती आणि त्याच्यातून त्यांना एक चांगला रिझल्ट सुद्धा भेटला, त्याच्यामुळंच यांना हा गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल प्राईज देण्यात आलेला आहे. ओके, याला आपण ग्रीन नोबेल प्राईज या नावाने सुद्धा ओळखतो. हा जो पुरस्कार आहे याला ग्रीन नोबेल प्राईज या नावाने ओळखलं जातं, त्याच्यामुळे आणखीन महत्वाचं आहे. आतापर्यंत भारतातील एकूण 5 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. असे 3 व्यक्ती आहेत ज्यांना एकेरी कॅटेगरीमध्ये देण्यात आलेला आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये, आणि अशा 2 व्यक्ती आहेत ज्यांना कंबाईनमध्ये हा अवॉर्ड दिलेला आहे. ओके, तर पहिले व्यक्ती म्हणजे मेघा पाटकर, त्यानंतर एम सी मेहता आणि रामेश अगरवाल. तर या ज्या 3 व्यक्ती आहेत यांना इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये देण्यात आलेला आहे, आणि ज्या 2 व्यक्ती ज्यांना कंबाईनमध्ये देण्यात आला हा अवॉर्ड, त्या म्हणजे रशिदा बी आणि चंपा देवी शुक्ला. तर या 2 व्यक्ती यांना मिक्स कॅट किंवा एकत्रितपणे देण्यात आलेला आहे. ओके, आणि हे जे प्रफुल्ल समंत्रा आहेत यांचा जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघाल तर यांनी या ज्या ओडिशामधल्या नयमगिरी हिल्स आहेत तर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी लढा दिलेला आहे. ओके, तर एक्झाममध्ये तुम्हाला असा प्रश्न बनू शकतो की नयमगिरी हिल्स हे खालीलपैकी कुठल्या राज्यामध्ये आहेत, तर ते म्हणजे ओडिशामध्ये. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायचंच आहे. आणि हा जो पुरस्कार आहे गोल्डमॅन एन्व्हायरमेंट प्राईज हा कुणाकडून दिला जातो हे सुद्धा विचारतील, तर हा पुरस्कार इन्स्टिट्यूट ऑफ किंवा गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल फाउंडेशन यांच्याकडून दिला जातो. ओके, ज्याचं की हेड ऑफिस किंवा हेडक्वार्टर आहे सॅन फ्रान्सिस्कोला. ओके, आणि या पुरस्कारामध्ये एकूण 1,75,000 US डॉलर एवढी प्राईज म्हणे दिली जाते. तरी सगळाचा सगळा डेटा तुम्हाला महत्त्वाचा आहे. हा प्राईज याला आपण ग्रीन नोबेल प्राईज या नावाने ओळखतो, त्याच्यामुळे आणखीन महत्त्वाचा आहे. पुढचा एक अवॉर्ड बघूया आपण. हा पण एक यावर्षीचा महत्त्वाचा अवॉर्ड आहे आणि तो त्या अवॉर्डचं जे नाव आहे ते म्हणजे लेजेंडरी अवॉर्ड. आणि हा जो अवॉर्ड आहे लेजेंडरी अवॉर्ड हा ब्रँड ल्योरेट या इन्स्टिट्यूटकडून देण्यात येतो. आणि यावर्षीचा लेजेंडरी अवॉर्ड हा आपल्या लता मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे. ओके, आतापर्यंत फार कमी भारतीय व्यक्ती ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. याआधी 2012 शाहरुख खानला हा अवॉर्ड भेटला होता त्यांच्या म्हणजे आपल्या इंडियन सिनेमामधल्या कॉन्ट्रीब्युशनसाठी. ओके, म्हणजे हे जे लेजेंडरी अवॉर्ड असतात हे एखादी अशी व्यक्ती ज्यांनी त्यांच्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये एक ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली आहे अशा व्यक्तींना हा देण्यात येतो. त्यामुळं हा वर्ष यावर्षीचा हा जो अवॉर्ड आहे हा लता मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे. आणि यापूर्वी हा जो लेजंडरी अवॉर्ड आहे जो की ब्रँड लिटरेट यांच्याकडून देण्यात येतो, तर हा जो पुरस्कार आहे हा याआधी नेल्सन मंडेला जे की साऊथ आफ्रिकेचे प्रेसिडेंट होते त्यांना सुद्धा भेटलेला आहे. त्यानंतर मोहम्मद युनुस जे की नोबेल लिटरेट आहेत बांगलादेशचे त्यांना सुद्धा भेटलेला आहे. त्यानंतर रतन टाटा यांना सुद्धा भेटलेला आहे हा पुरस्कार. स्टीव्ह जॉब्स आणि फेसबुकचे सीईओ म्हणजे मार्क झकरबर्ग, तर अशा बऱ्याचशा फेमस पर्सनॅलिटीजला हा अवॉर्ड भेटलेला आहे. त्याच्यामुळे याची इम्पॉर्टन्स ही जास्त आहे. एक्झाममध्ये विचारू शकतात की लेजंडरी अवॉर्ड या वर्षीचा कुणाला देण्यात आला, तर तो म्हणजे लता मंगेशकर यांना. पुढचा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे तो म्हणजे पी सी चंद्रा पुरस्कार 2017. तर हा जो एक पुरस्कार आहे पी सी चंद्रा पुरस्कार हा आपल्या भारताचे नोबेल प्राईज विजेते ते म्हणजे कैलास सत्यार्थी यांना देण्यात आलेला आहे.
आणि कैलास सत्यार्थी यांना यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असणारच आहे. यांना 2014 शांतीसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता आणि हा जो पुरस्कार आहे पी सी चंद्रा पुरस्कार हा त्यांच्या याच कार्यासाठी ज्या कार्यासाठी त्यांना नोबेल देण्यात आलं होतं म्हणजेच त्यांनी जे लहान मुलांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या राईट्सच्या प्रोटेक्शनसाठी जो लढा देतात तर त्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. त्यांची एक फाउंडेशनसुद्धा आहे त्याचं नाव आहे बचपन बचाव आंदोलन. ही 1980 त्यांनी सुरुवात केली होती याची. ओके, तर हे सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. हा जो पी सी चंद्रा पुरस्कार आहे याच्यातून कैलास सत्यार्थी यांना एक ट्रॉफी आणि 10 लाख रुपयांचा चेकसुद्धा देण्यात आला आहे. ओके, म्हणजे दोन तीन लाईनरचा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये एखादी लाईन अशी असू शकते त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, पुढचा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे एका गव्हर्नमेंटनी रिसेंटलीच असा पुरस्कार सुरू केलेला आहे. एक्झाममध्ये विचारतील की सिव्हिल सर्व्हिस अवॉर्ड हे नुकतेच कुठल्या गव्हर्नमेंटनी सुरू केलेलं आहे तर जे सिव्हिल सर्व्हिस अवॉर्ड्स आहेत हे आपल्या अरुणाचल प्रदेश या गव्हर्नमेंटनी सुरू केलेले आहेत आणि अरुणाचल प्रदेशमध्ये म्हणजे जे कोणी पब्लिक वर्कर असतील म्हणजे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत आणि ते पब्लिक सेक्टरमध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक्सेलन्स काम करतील तर यांच्यासाठी सिव्हिल सर्व्हिस अवॉर्ड देण्यात येतील. याची घोषणा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री ते म्हणजे पेमा खांडू यांनी केलेली आहे. ओके, तर एक्झाममध्ये जर प्रश्न आला की सिव्हिल सर्व्हिस अवॉर्ड्स कुठल्या राज्यांनी सुरू केलेत तर ते म्हणजे अरुणाचल प्रदेश. पुढचा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे कृषी कर्मण अवॉर्ड 2015-16. तर हे जाहीर झालेले 2015-16 कृषी कर्मण अवॉर्ड. तर हा जो याच्यामध्ये एक वेगवेगळे कॅटेगरीज असतात तर एक महत्त्वाची कॅटेगरी म्हणजे इन्क्रीज इन फूड ग्रेन प्रोडक्शन म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये झालेली वाढ. तर याच्यासाठी हा पुरस्कार हिमाचल प्रदेशला देण्यात आला आहे. ओके, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हिमाचल प्रदेशला कुठला अवॉर्ड भेटलेला आहे तर इन्क्रीज इन फूड ग्रेन प्रोडक्शन म्हणजेच अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये झालेली वाढ. तर कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त अन्नधान्याचं उत्पादन झालंय हे ठरवून हा अवॉर्ड देण्यात येतो. तर हिमाचल प्रदेशला अवॉर्ड देण्यात आला आहे. आत्तापर्यंत हिमाचल प्रदेशला हा अवॉर्ड तिसऱ्यांदा देण्यात आलेला आहे. तिसऱ्या वेळेस देण्यात आलेला आहे आणि ह्या अवॉर्डमध्ये एक ट्रॉफी दिली जाते, एक सन्मान चिन्ह दिलं जातं आणि त्याचबरोबर 2 करोडचं कॅश प्राईज सुद्धा दिलं जातं. ओके, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही. आणि आणखीन एक अवॉर्ड जो आहे ह्याच कृषी कर्मण अवॉर्ड कॅटेगरीमधलाच दुसरा एक अवॉर्ड आहे तो म्हणजे व्हीट प्रोडक्शनसाठी देण्यात येतो म्हणजेच गव्हाच्या उत्पादनासाठी देण्यात आलेला आहे आणि ते राज्य म्हणजे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशला सुद्धा हा पुरस्कार भेटलेला आहे. कुठल्या कॅटेगरीमध्ये भेटला आहे तर हा व्हीट प्रोडक्शनमध्ये किंवा गव्हाच्या उत्पादनामध्ये मध्य प्रदेशला देण्यात आलेला आहे. ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा सेम आहे म्हणजे एक ट्रॉफी दिली जाईल, एक सर्टिफिकेशन दिलं जाईल आणि एक कॅश प्राईज 2 करोड रुपयांची दिली जाते. ओके, तर हे सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. कृषी कर्मण पुरस्कार हे महत्त्वाचे असतात, आपल्याला एक्झाममध्ये याच्यातून प्रश्न बनू शकतो. आणि आजच्या लेक्चरमधून तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे, थोडंसं सर्च करावं लागेल त्यासाठी तुम्हाला. हे कृषी कर्मण जे अवॉर्ड आहेत, जे पुरस्कार आहेत, हे कुणाकडून दिले जातात? ओके, म्हणजेच कुठल्या मिनिस्ट्रीकडून दिले जातात किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटकडून दिले जातात? तर हे माहिती नसेल तर सर्च करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ओके, पुढचा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे तो म्हणजे दादासाहेब फाळके अवॉर्ड. 2016 दादासाहेब फाळके अवॉर्ड हा के विश्वनाथ यांना देण्यात आलेला आहे. जे समोर तुम्हाला व्यक्ती दिसत आहेत हे तुम्ही बऱ्याच पिक्चर्समध्ये सुद्धा त्यांना बघितलं असेल. हे जे व्यक्ती आहेत हे एक फिल्म मेकरसुद्धा आहेत, डायरेक्टरसुद्धा आहेत, ॲक्टरसुद्धा आहेत. ओके, तर हे के विश्वनाथ यांचं नाव आहे आणि यांना हा दादासाहेब फाळके अवॉर्ड 2016 देण्यात आलेला आहे. ओके, आणि दादासाहेब फाळके अवॉर्ड भेटणारे हे 48वे व्यक्ती असतील. ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये एक सुवर्ण कमळ दिलं जातं आणि त्याचबरोबर 10 लाख रुपयांची कॅश प्राईजसुद्धा दिली जाते, एक शॉलसुद्धा दिली जाते. आणि दादासाहेब फाळके अवॉर्ड जो आहे हा इंडियामधला हायेस्ट अवॉर्ड इन सिनेमाजमध्ये दिला जातो, म्हणजे आपल्या देशातला हा सिनेमा इंडस्ट्रीमधला एक हायेस्ट अवॉर्ड आहे. ओके, ते पण व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हा जो पुरस्कार आहे हा एका नॅशनल फिल्म अवॉर्ड सेरेमनीमध्येच देण्यात येतो. आपल्या नॅशनल फिल्म अवॉर्ड सेरेमनी जी असती जी की डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्सकडून ऑर्गनाईज केली जाते, ज्याचं की मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगच्या अंतर्गत हे सगळं होतं.
तर या सेरेमनीमध्ये हा दादासाहेब फाळके अवॉर्ड देण्यात आला आहे. ओके, तर हे सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला एक्झाममध्ये 4 लाईन प्रश्नामध्ये अशा प्रकारची एखादी लाईन दिसू शकते. पुढचा एक आता महत्त्वाचा अवॉर्ड आहे, हा अतिशय महत्त्वाचा, या लेक्चरमधून व्यवस्थित त्याला स्टार करून ठेवायचा आहे. करंट अफेअर प्लस अवॉर्ड आणि प्लस थोडंसं हिस्टॉरिकल किंवा जी के नॉलेजसुद्धा तुम्हाला पाहिजे या प्रश्नामध्ये. ह्या जो अवॉर्ड आहे हा एका म्हणजे हा क्रिकेट फील्डमधला अवॉर्ड आहे, म्हणजेच आपल्या बी सी सी आयकडून, बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया यांच्याकडून एक फर्स्ट टाईम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड महिलांसाठी देण्यात आलेले आहेत, म्हणजेच फर्स्ट लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड फॉर विमेन्स. तर हा जो पुरस्कार आहे हा रंगास्वामी यांना देण्यात आलेला आहे. या ज्या रंगास्वामी आहेत, शांता रंगास्वामी त्यांचं नाव आहे पूर्ण, तर शांता रंगास्वामी या आपल्या देशाच्या पहिल्या महिला आपल्या इंडियन क्रिकेट टीमच्या कॅप्टन होत्या. त्याचबरोबर या अशा पहिल्या विमेन कॅप्टन आहेत की ज्यांनी आपल्याला टेस्ट सिरीजसुद्धा जिंकून दिलेली आहे. म्हणजे आपली पहिली जी टेस्ट सिरीज असेल आपल्या इंडियन क्रिकेट महिलांच्या इंडियन क्रिकेट टीमची, तर ती यांच्याच कॅप्टनशिपच्या अंतर्गत आपण जिंकलेली आहे. ओके, तर हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर आता या पहिल्या अशा महिला बनलेल्या आहेत की ज्यांना बी सी सी आयकडून लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डसुद्धा दिलेला आहे. ओके, तर हे सुद्धा महत्त्वाची पर्सन आहे शांता रंगास्वामी, आणि यांना अर्जुन पुरस्कारसुद्धा याआधी भेटलेला आहे. 1976 शांता रंगास्वामी यांना अर्जुन अवॉर्डसुद्धा भेटलेला आहे. आणि सध्या त्या कॅनरा बँकेमध्ये जनरल मॅनेजर या पोस्टवरती आहेत. त्या क्रिकेटबद्दल रायटिंगसुद्धा करतात, म्हणजे बरेचसे लेखसुद्धा लिहितात त्या. ओके, अशाच पद्धतीने ही सगळीची सगळी माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा एक अवॉर्ड बघूया. या अवॉर्डमध्ये सुद्धा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, आणि हा जो अवॉर्ड आहे तो म्हणजे US प्रेसिडेंटल मेडल ऑफ फ्रीडम अवॉर्ड आहे, जो की बराक ओबामांनी दिलेला आहे. बराक ओबामांच्या रिटायरमेंटच्या जस्ट आधीच्या एका आठवड्यामध्ये हा पुरस्कार त्यांनी दिला, आणि हा पुरस्कार त्यांनी त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट जे होते यांना दिलेला आहे. आणि हे US 47वे व्हाईस प्रेसिडेंट होते ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. ओके, म्हणजे एकूण हे 47वे व्हाईस प्रेसिडेंट होते, आणि प्रेसिडेंट मेडल ऑफ फ्रीडम हा अवॉर्ड या व्हाईस प्रेसिडेंटलाच भेटलेला आहे, आणि जो की बराक ओबामांनी दिलेला आहे. आणि हा अवॉर्ड विथ डिस्टिंक्शन दिलेला आहे, म्हणजे आणखीनच त्या अवॉर्डची व्हॅल्यू वाढलेली आहे. तर हे जे व्यक्ती समोर दिसत आहेत तुम्हाला, तर यांचं नाव काय, म्हणजेच US 47वे व्हाईस प्रेसिडेंट कोण होते, हा तुमच्यासाठी प्रश्न असेल. आणि याच्यातूनच तुम्हाला या प्रश्नाचं सुद्धा, या न्यूजचं सुद्धा आन्सर भेटून जाईल. ओके, पुढची आता महत्त्वाचा अवॉर्ड आहे तो म्हणजे बेस्ट फिफा विमेन्स प्लेअर अवॉर्ड. 2016 बेस्ट फिमेल फिफा विमेन्स प्लेअर कुणाला भेटलेला आहे असं विचारलं आहे. तर हा जो पुरस्कार आहे हा कार्ली लॉल्ड यांना देण्यात आलेला आहे. या USA फुटबॉल टीममध्ये आहेत. अशाच प्रकारचा आपण बेस्ट फिफा मेन्स प्लेअर अवॉर्डसुद्धा बघितला आहे, जो की देण्यात आलेला आहे क्रिस्तोफस रोनाल्डोला. ओके, जर मेलबद्दल विचारलं तर क्रिस्तोफस रोनाल्डो आन्सर असणार आहे, आणि विमेनबद्दल जर विचारलं तर हा पुरस्कार कार्ली लॉल्ड यांना देण्यात आलेला आहे. TB अवेअरनेस पसरवल्यामुळं अमिताभ बच्चन यांना एक पुरस्कार दिलेला आहे. हा TB अवेअरनेससाठी दिलेला त्यांना मानचिन्ह असेल किंवा पुरस्कार दिलेला आहे, आणि हा अमिताभ बच्चनला दिला आहे. तो पण USA अँबॅसेडरनी, ते म्हणजे रिचर्ड आ वर्मानी. ओके, तर अमिताभ बच्चन यांना सुद्धा TB झाला होता, आणि त्यांनी TB बरेच कॅम्पेनसुद्धा चालू केले होते, आणि त्याच्यामध्ये ते ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुद्धा कार्यरत होते. ओके, TB हा आपल्या देशामध्ये एक मोस्ट डेंजरस डिसीज आहे, कारण दरवर्षी जर ॲव्हरेज बघाल तर 2,20,000 मृत्यू हे ट्युबरक्युलॉसिसमुळे होतात. 2006 ते 2014 जर आकडेवारी घेतली तर आपल्या देशामध्ये एकूण दरवर्षी 2,20,000 मृत्यू हे ट्युबरक्युलॉसिसमुळे झालेले आहेत. आणि ट्युबरक्युलॉसिस हे कशामध्ये इन्फेक्शन होतं तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रश्न विचारू शकतात. तर ट्युबरक्युलॉसिस जे आहे हे एक मायकोबॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा, मायकोबॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ट्युबरक्युलॉसिस. आणि ट्युबरक्युलॉसिसच्या अवेअरनेससाठी एक अवॉर्ड दिला, तो पण अमिताभ बच्चन यांना US एम्बेसीकडून. ओके, पुढचा आता पुरस्कार बघूया आपण. हा पुरस्कार कॉम्प्युटर सेक्टरमधला आहे, याला नोबेल प्राइज ऑफ कॉम्प्युटिंग या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर हा जो पुरस्कार आहे तो म्हणजे ट्युरिंग अवॉर्ड. तर हा जो ट्युरिंग अवॉर्ड आहे हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन इन्व्हेन्शन जर केले किंवा कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये नवीन जर सायंटिफिक इन्व्हेन्शन जर तुम्ही केले असतील तर यासाठी देण्यात येतो.
तर यावर्षीचा हा जो पुरस्कार आहे हा टीम बर्नर ली यांना दिलेला आहे. ओके, टीम बर्नर ली यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, आणि असेल सुद्धा. जे आपण सध्या यूट्यूबवरती जे आधी यूट्यूबवरती सर्च करताना WWW हे जे 3 WWW जे आपण अल्फाबेट यूज केलेले आहेत, तर वर्ल्ड वाईड वेब तर याचे इन्व्हेंटर आहेत हे टीम बर्नर ली. ओके, तर हे पण माहितीच पाहिजे तुम्हाला. आणि हा जो पुरस्कार आहे हा जो एक प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे याचं पूर्ण नाव AM ट्युरिंग अवॉर्ड आहे, तर असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशीनरीज, तर या असोसिएशनकडून हा पुरस्कार देण्यात येतो. आणि हा पुरस्कार ॲक्च्युली गुगलकडूनच देण्यात येतो, आणि याची जी कॅश प्राईज आहे ती म्हणजे $1 million एवढी कॅश प्राईज आहे. ओके, तर AM ट्युरिंग अवॉर्ड यालाच आपण नोबल प्राईज ऑफ कॉम्प्युटिंग या नावाने सुद्धा ओळखतो, आणि हा टीम बर्नर ली यांना देण्यात आला आहे. पुढचा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे, हा येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. हा जो पुरस्कार आहे हा TS इलियट प्राईज या नावाने ओळखला जातो, आणि हा पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामध्ये किंवा पोएट्री या फील्डमध्ये देण्यात येतो. आणि हा पुरस्कार यावर्षी जॅकॅब पॉले यांना देण्यात आलेला आहे. हे एक ब्रिटनचे एक कवी आहेत, किंवा यांची सुद्धा एक काव्याची कलेक्शन आहे, त्याचं नाव आहे जॅक सेल्फ. तर हे त्यांनी स्वतःवरतीच लिहिलेलं आहे, त्यांच्या लहानपणीच्या ज्या घटना घडल्या त्याच्यावरती त्यांनी एक पोएट्री बनवली, आणि या कलेक्शनना त्यांना हा प्राईज भेटलेला आहे, TS इलियट प्राईज. ओके, तर ह्याची 2016 जे विनर विचारले तर ते असतील जॅकॅब पोले, आणि ह्याच्यामध्ये एकूण 20,000 युरोचा एक कॅश प्राईज सुद्धा दिलं जातं. ओके, पुढचं पण आपण आता एक महत्वाचा अवॉर्ड आहे, तो म्हणजे MCC कडून एक लाईफ टाईम ऑनरशिप भेटलेली आहे, तर एक मेंबरशिप भेटलेली आहे. तर MCC म्हणजेच मेलबर्न क्रिकेट क्लब, तर याच्याकडून एक ऑनररी लाईफ मेंबरशिप भेटलेली आपल्या फॉर्मर क्रिकेटर फॉर्मर कॅप्टनला, आणि त्या म्हणजे आपल्या इंडियन विमेन्स टीमच्या टेस्ट टीमच्या कॅप्टन होत्या संध्या अगरवाल. ओके, तर संध्या अगरवाल यांना हा मेंबरशिप भेटलेली आहे. आपण याआधी सुद्धा आपल्या आधीच्या करंट अफेअरच्या लेक्चर्समध्ये MCC कडून ज्यांना कुणाला ऑनररी लाईफ मेंबरशिप भेटलेली असे व्यक्ती बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे व्यक्ती आहेत, वीरेंद्र सहवाग आहे, VVS लक्ष्मण सर, ओके, सचिन तेंडुलकर. तर एक्झाममध्ये असे विचारतील संध्या अगरवाल हे सुद्धा नाव असेल, मग तुम्ही तिथं कन्फ्यूज होऊ नका, कारण संध्या अगरवाल यांनासुद्धा MCC कडून एक लाईफ मेंबरशिप अवॉर्ड भेटलेला आहे. ओके, तर ही एक मेंबरशिप असते त्या MCCची, ती सुद्धा या इंडियन विमेन्स टीमच्या एक फॉर्मर क्रिकेटर होत्या, या फॉर्मर कॅप्टन होत्या संध्या अगरवाल. ओके, पुढचा एक अवॉर्ड आहे, हा अवॉर्ड आपल्या करंट अफेअरच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण कव्हर केलेला आहे, मात्र सध्या आपण रिव्हिजन करतोय, त्याच्यामुळे जर तुम्ही विसरला असाल तर आणखीन एकदा रिवाईज होईल. ओके, तर हा एक अवॉर्ड आहे, हा सिटी मॅनेजमेंटसाठी देण्यात येतो, किंवा तुमच्या सिटीचं जे प्लान आहे हा जगामध्ये कितव्या रँकिंगला आहे, तर यानुसार हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्काराचं जे नाव आहे ते म्हणजे पेरा एल्फंट. ओके, तर माझ्याकडून प्रोनाऊन्स चुकत असेल, हे हा प्रोनाऊन्स मे बी डिफरंट सुद्धा असू शकतो. ओके, तर पेरला एल्फंट हा जो पुरस्कार आहे 2017 हा पहिल्यांदा एका भारतीय सिटीला भेटलेला आहे, भारतातल्या एका सिटीला भेटलेला आहे, शहराला भेटलेला आहे, आणि ते शहर म्हणजे भुवनेश्वर, जे की ओडिशाची कॅपिटल आहे. ओके, तर भुवनेश्वरला त्यांच्या टाउनशिप प्लॅनिंगसाठी हा पुरस्कार दिलेला आहे. हा जो अवॉर्ड आहे हा एका इन्स्टिट्यूटकडून दिला जातो, ते पण तुम्हाला माहिती पाहिजे, अमेरिकन प्लॅनिंग असोसिएशन फॉर गुड अँड ॲडव्हान्स टाउन प्लॅनिंग, तर याच्यासाठी हा पुरस्कार भुवनेश्वरला भेटलेला आहे. ओके, तर हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, आत्तापर्यंत असा एकही पुरस्कार भारतीय सिटीला भेटला नव्हता, त्याच्यामुळं हे महत्त्वाचं आहे, हे काहीतरी हिस्टॉरिकल इव्हेंट आहे आपल्यासाठी, एक्झाममध्ये बनण्याचे चान्सेस आहेत. साहित्य अकादमी अवॉर्ड हा ट्रान्सलेशनसाठी देण्यात आलेला आहे, आणि हा अवॉर्ड यावर्षी 1 Part Women या कादंबरीला भेटलेला आहे, किंवा या कथासंग्रहाला भेटलेला आहे. तर हा जो कथासंग्रह आहे 1 Part Women, तर हा इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. ओके, हे ओरिजिनली तमिळ नॉवेल आहे, ज्याचं नाव आहे मथरुबुगन. ओके, माझ्याकडून प्रोनाऊन्स याचा पण चुकतच असेल, तर हे जे तुम्हाला समोर दिसतंय तर ते नॉवेल आहे, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन जे आहे ते म्हणजे 1 Part Women. तर या इंग्लिश ट्रान्सलेशनला हा साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर ट्रान्सलेशन भेटलेला आहे. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा, याचे रायटर जे आहेत, याचे जे रायटर ते म्हणजे पेरुमल मुरुगन, तर यांनी लिहिलेलं हे मथरुबुगन याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे 1 Part Women. ओके, पुढचा आता अवॉर्ड बघू, मिस टीन युनिवर्स 2017
ही भारतीय ठरलेली एक व्यक्ती, ती म्हणजे सृष्टी कौर. तर सृष्टी कौरला मिस टीन युनिव्हर्स 2017 किताब भेटलेला आहे. आपण हे आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा कव्हर केलेलं आहे. ही नोएडाची मुलगी आहे आणि ही जी कॅटेगरी आहे, ही जी म्हणजे एज ग्रुप आहे, तो म्हणजे 15 ते 19 या वयोगटातली ही मिस टीन युनिव्हर्स ठरलेली आहे. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा एक अवॉर्ड आहे, हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलशी संबंधित अवॉर्ड आहे. हाँगकाँग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये भारतातली एक मूव्ही जिला बेस्ट फिल्म भेटलेला आहे अवॉर्ड. तर ती मूव्ही म्हणजे न्यूटन. बऱ्याच जणांना अशा प्रकारची मूवीज माहिती नसतात. आपल्याला एक्झाममध्ये आयोग अशाच प्रकारचा प्रश्न विचारतो. ओके, तर न्यूटन मूवीला हाँगकाँग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिल्म पुरस्कार भेटलेला आहे. हे जे समोर तुम्हाला दिसत आहेत, तर हे या म्हणजेच राजकुमार राव, तर हे या मूवीचे ॲक्टर आहेत. आणि हा पुरस्कार हा बेस्ट फिल्म ऑनर ॲट हाँगकाँग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये देण्यात आला आहे. ओके, पुढचा एक अशाच प्रकारचा अवॉर्ड आहे जो की बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये देण्यात आला. आणि यामध्ये सुद्धा जी आत्ता आपण बघितली मूवी, ती म्हणजे न्यूटन, तर न्यूटन सुद्धा एक मूवी सिलेक्टेड आहे जिला बेस्ट मूवी अवॉर्ड भेटलेला आहे बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा. आणि दुसरी एक मूवी आहे, त्याचं नाव आहे अबा, ए ए बी, आहे. तर ही एक शॉर्ट मूवी आहे. तर या मूवीला सुद्धा हा बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड भेटलेला आहे. ओके, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. समोर त्याचे डायरेक्टर्स दिलेले आहेत, तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता. पुढचा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे, तो म्हणजे राज कपूर अवॉर्ड. तर राज कपूर अवॉर्ड दोन वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये दोन व्यक्तींना भेटलेला आहे. एक म्हणजे राज कपूर लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, जो की सायरा बानू या आधीच्या जुन्या ॲक्ट्रेसला भेटलेला आहे. ओके, तुम्ही याच्या आधीच्या बऱ्याच मूवीजसुद्धा त्यांच्या बघितल्या असतील. तर राज कपूर लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड हा सायरा बानू यांना भेटलेला आहे. आणि दुसरा एक अवॉर्ड आहे, तो म्हणजे राज कपूर स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड. तर हा जॅकी श्रॉफ यांना भेटलेला आहे. ओके, तर हे दोन्हीच्या दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्या एक्झाममध्ये विचारू शकतात, किंवा मॅच दी पेअरमध्ये जरी आलं तरी तुम्हाला हे अटेम्प्ट झाले पाहिजेत. ओके, आणि याच्यामध्ये जे कॅश प्राईज आहे ते लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डसाठी 5 लाख रुपयांचं कॅश प्राईज आहे, आणि स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्डमध्ये 3 लाख रुपयांचं कॅश प्राईज आहे. ओके, पुढचा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये बनण्याचे चान्सेस भरपूर आहेत, याला व्यवस्थित स्टार करा. हा जो अवॉर्ड आहे तो म्हणजे पुलिट्झर प्राईज. पुलिट्झर प्राईज हा जर्नलिझम फील्डमध्ये देण्यात येतो, आणि हा अवॉर्ड USA देण्यात येतो. ओके, म्हणजे जर USA तुम्ही एक जर्नलिझम केलं असेल, हे कशाही फॉर्ममध्ये, जसं की न्यूजपेपर, मॅगझिन, ऑनलाईन, ओके, त्याचबरोबर लिटरेचरमध्ये सुद्धा आणि म्युझिक कॉम्पोजिशनमध्ये सुद्धा हा अवॉर्ड देण्यात येतो. ओके, आणि हा यावर्षीचा अवॉर्ड जो आहे हा कोल्सन व्हाईट हेड या व्यक्तीला देण्यात आला आहे. ओके, यांनी एक नॉवेल लिहिले आणि त्या नॉवेलचं नाव आहे द अंडरग्राउंड रेल रोड. तर या नॉवेलसाठी त्यांना पुलिट्झर प्राईज भेटलेला आहे. ओके, तर व्यवस्थित लक्षात ठेवा. पुलिट्झर प्राईजची सुरुवात 1917 करण्यात आली होती, आणि हे अमेरिकेमध्ये प्राईज देण्यात येतो. याचं जे कॅश प्राईज आहे ते म्हणजे $15,000. पुढचा आता महत्त्वाचा अवॉर्ड आहे, तो म्हणजे BFJA लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, किंवाच BFJA हा एक महत्त्वाचा आणि एक प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे. बेंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनमार्फत हा अवॉर्ड देण्यात येतो. तर हा जो अवॉर्ड आहे हा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड या कॅटेगरीमध्ये मौसमी चॅटर्जी या ॲक्ट्रेसला देण्यात आला आहे. ओके, तर हा पण एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. भारतामधला वन ऑफ दी ओल्डेस्ट हा पुरस्कार दे ही जी इन्स्टिट्यूट आहे, फार जुनी इन्स्टिट्यूट आहे. 1937 याची स्थापना झाली होती, आणि फिल्म क्रिटिसिझम करणारी ही भारतातली सगळ्यात जुनी इन्स्टिट्यूट आहे. ओके, तर याच्याकडून लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड हा मौसमी चॅटर्जी यांना देण्यात आला आहे. ओके, तर एक्झाममध्ये अशाच प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारतील. एकदम साधे सोपे बिलकुल प्रश्न विचारणार नाहीत. जर डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन विचारायचा असेल तर असेच हे कुठले तरी अवॉर्ड्स उडकून काढतील जे आपल्याला माहिती नसतात. ओके, पुढचा एक महत्त्वाचा असाच एक अवॉर्ड आहे, तो म्हणजे गोल्डन पिकॉक अवॉर्ड. तर गोल्डन पिकॉक अवॉर्ड तुम्हाला माहिती असेल वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये देण्यात येतो. हा इथं 2-3 कॅटेगरीजमध्ये महत्त्वाचे आहेत, ते आपण बघणार आहे. तर गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा GNFC म्हणजेच गुजरात नर्मदा व्हॅले फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड या कंपनीला सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि कशासाठी, तर इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट सर्व्हिस ही त्यांनी कॅशलाइज टाउनशिपचं एक प्लॅनिंग बनवलं, एक मॉडेल बनवलं. तर या इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट या कॅटेगरीमध्ये गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा GNFC म्हणजेच गुजरात नर्मदा व्हॅले फर्टिलायझर अँड केमिकल लिमिटेड या ऑर्गनायझेशनला भेटलेला आहे. ओके,
आणि हा जो अवॉर्ड होता हा 27व्या वर्ल्ड काँग्रेस जी की दुबईमध्ये झाली होती ग्लोबल कॉन्व्हेन्शनची तिथं हा देण्यात आला आहे. ओके, आणि अशाच प्रकारचा जो एक आणखीन एक अवॉर्ड आहे गोल्डन पिकॉक इनोव्हेशन प्रोडक्ट अँड सर्व्हिस हा बँक सेक्टर किंवा फायनान्स सेक्टरच्या कॅटेगरीमध्ये येस बँकला भेटलेला आहे. येस बँक ही आपल्या देशातली 5वी लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर बँक आहे आणि हा पुरस्कार येस बँकला भेटलेला आहे. गोल्डन पिकॉक आपण इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट सर्व्हिसेस याच कॅटेगरीमध्ये आहे मात्र फायनान्सिंगमध्ये किंवा बँकिंग सेक्टरमध्ये, तर ते विनर आहेत येस बँक. अशाच प्रकारचा आणखीन एक गोल्डन पिकॉकच अवॉर्ड हा दिल्ली एअरपोर्टला भेटलेला आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड याला हा पुरस्कार भेटलेला आहे आणि हा वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. गोल्डन पिकॉक अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR, तर या कॅटेगरीमध्ये दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड याला पुरस्कार भेटलेला आहे. ओके, तर तीन वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, आपल्याला एक्झाममध्ये कुठल्याही विचारू शकतील तर व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा अवॉर्ड बघू आपण. हा एक अवॉर्ड आहे जो की आत्तापर्यंत पहिल्यांदाच देण्यात आलेला आहे आणि या अवॉर्डचं नाव आहे ह्युगो चानवेज पीस प्राईज. तर हा जो एक पुरस्कार आहे हा व्हेनेझुएलाकडून देण्यात येतो आणि व्हेनेझुएलाकडून हा पुरस्कार व्हेनेझुएला गव्हर्नमेंटकडून देण्यात येतो आणि हा पुरस्कार व्लादिमीर पुतिन हे जे रशियाचे प्रेसिडेंट आहेत यांना भेटलेला आहे. ओके, तर व्हेनेझुएलाकडून जो ह्युगो चावेज पीस प्राईज देण्यात येतो तर हा व्लादिमीर पुतिन यांना देण्यात आला आहे जे की रशियाचे प्रेसिडेंट आहेत. आणि त्या हा जो पुरस्कार आहे हा व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट म्हणजे निकोलस तर त्यांनी स्वतः दिलेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी व्लादिमीर पुतिन यांना एक फायटर ऑफ पीस या नावाने सुद्धा संबोधलं. तर एक्झाममध्ये विचारू शकतात की व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट निकोलस यांनी फायटर ऑफ पीस हे कुणाबद्दल उद्गार काढले, तर ते म्हणजे व्लादिमीर पुतिन जे की रशियाचे प्रेसिडेंट आहेत. पुढचा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे हा म्हणजे शौर्य चक्र जे की राष्ट्रपतींकडून दिले देण्यात येतात राष्ट्रपती भवनमध्ये. तर हा शौर्य चक्र पुरस्कार पहिल्यांदाच एका नागालँडच्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. तर ते नागालँड स्टेट पोलीसचे ऑफिसर आहेत, त्यांचं नाव आहे अतु जुमू. ओके, तर हे पण माझ्याकडून प्रोनाऊन्स चुकत असेल, अतु जुमू हे व्यवस्थित समजून घ्या आणि हे स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तर हा पुरस्कार शौर्य चक्र पुरस्कार भेटणारे ते नागालँडचे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. ओके, तर व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झाममध्ये याचे चान्सेस भरपूर आहेत. हा पुरस्कार स्वतः राष्ट्रपतींकडून देण्यात येतो राष्ट्रपती भवनमध्ये. हे पण एक महत्त्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे ग्रॅमी अवॉर्ड्स. 2017चे ग्रॅमी अवॉर्ड्स झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या अल्बमला बेस्ट अल्बम अवॉर्ड भेटलेला आहे तर ते म्हणजे अल्बमचं नाव आहे 25 आणि हा जो अल्बम आहे हा एक ब्रिटिश गायिका त्यांचं नाव आहे ॲडले, तर ॲडेल त्यांचं नाव आहे ॲक्च्युली. ॲडेल या ब्रिटिश किंवा इंग्लिश सिंगरला हा पुरस्कार भेटलेला आहे. ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये या ॲडेलला एकूण 5 पुरस्कार भेटले. या वर्षीचे सगळ्यात जास्त ग्रॅमी पुरस्कार या ॲडेललाच भेटलेले आहेत. ओके, तर व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतो. क्रिकेटशी संबंधित हे अवॉर्ड आहेत. विजडम्स लीडिंग क्रिकेटर इन 2016 हा पुरस्कार आपण बघितलेला आहे, विराट कोहलीला भेटलेला आहे. हे जे विजडम्स जे एक मॅग्झिन आहे, ॲक्च्युली विजडम्स लीडिंग क्रिकेटर एक मॅग्झिन आहे किंवा रेफरन्स बुक आहे क्रिकेटचं, यालाच द बायबल ऑफ क्रिकेट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि हा पुरस्कार भेटणारे हे तिसरे भारतीय व्यक्ती आहेत. हा पुरस्कार याआधी 2008 आणि 2009 या दोन्ही वर्षी वीरेंद्र सेहवागला भेटलेला आहे. 2010मध्ये हा पुरस्कार सचिन तेंडुलकरला भेटला आणि आता 2016चा पुरस्कार हा विराट कोहलीला भेटलेला आहे. ओके, म्हणजे हे जे विजडम नावाचं जे मॅग्झिन आहे तर त्या मॅग्झिनच्या कवर पेजवरती याचा फोटोसुद्धा आहे. ओके, तर याआधी कुणाकुणाला भेटला आहे हे आपल्या एक्झाममध्ये विचारतील. तर वीरेंद्र सेहवागला सलग 2 वर्ष भेटला, 2008-2009ला, सचिन तेंडुलकरला 2010मध्ये आणि आता विराट कोहली हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. ओके, पुढचा पण एक महत्त्वाचाच अवॉर्ड आहे तो म्हणजे 2017चा नॅशनल MSME एक्सेलन्स अवॉर्ड. तर हा एका बँकेला भेटला आहे, तर कुठल्या बँकेला 2017चा नॅशनल MSME एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आला असं विचारतील, तर ती बँक म्हणजे कॉर्पोरेट बँक. तर हा जो पुरस्कार आहे MSME नॅशनल MSME एक्सलन्स अवॉर्ड हा एका इन्स्टिट्यूटकडून देण्यात येतो. हे पण नाव महत्त्वाचं आहे, FITS म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडस्ट्री ट्रेड अँड सर्व्हिसेस, तर या इन्स्टिट्यूटकडून हा पुरस्कार देण्यात येतो आणि यावर्षीचा पुरस्कार कॉर्पोरेट बँकेला भेटलेला आहे. ओके,
पुढचा आता अवॉर्ड बघूया, वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड, किंवा याचं जर पूर्ण जर नाव बघितलं तर ते म्हणजे युनेस्कोज ग्युलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज. तर हा जो पुरस्कार आहे हा 2017 साठी डॅव्हिड इसाक या स्वेडिश रायटरला किंवा जर्नलिस्टला भेटलेला आहे. हे एक हा जो पुरस्कार आहे हा जर्नलिस्टच्या म्हणजेच पत्रकारांच्या ब्रेव्हरीसाठी सुद्धा देण्यात येतो, म्हणजेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाकीच्या जगामध्ये त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये काय चालू आहे त्याच्याबद्दल जर पत्रकारिता त्यांनी केली असेल तर हा पुरस्कार त्यांना देण्यात येतो. ओके, हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम डेच्याच दिवशी देण्यात आला. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे आपण बघितला आहे 3 मेला असतो. ओके, तर हा युनेस्कोकडूनच साजरा करण्यात येतो. आणि हा जो पुरस्कार आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज याची सुरुवात युनेस्कोनी 1997 पासून केलेली आहे आणि युनेस्कोचं हेड ऑफिस आहे पॅरिसमध्ये. ओके, तर हे सगळ्याच्या सगळा डेटा व्यवस्थित लक्षात ठेवा. या वर्षीचे विनर कोण आहेत तर ते म्हणजे डॅव्हिड इसाक. पुढची एक अवॉर्ड आहे ते म्हणजे पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2017. तर हे सगळ्यात जास्त पुरस्कार यावर्षी हरियाणाला भेटलेले आहेत. हरियाणाच्या पंचायती राज इन्स्टिट्यूशनला यावर्षी एकूण 5 पुरस्कार भेटले पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2017 मध्ये. ओके, आणि यामध्येच आणखीन एक महत्वाचा पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रीय गौरव ग्राम सभा पुरस्कार 2017. तर हे सुद्धा हरियाणामधलाच रेवारी डिस्ट्रिक्टमधला एक ग्रामपंचायत आहे, त्याचं नाव आहे भालकी ग्रामपंचायत, BHALKHI भालकी ग्रामपंचायत. तर या ग्रामपंचायतीला हा राष्ट्रीय गौरव ग्राम सभा पुरस्कार हा सुद्धा भेटलेला आहे. ओके, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. नॅशनल पंचायत राज डे जो आहे हा लखनौमध्ये यावर्षी सेलिब्रेट केला होता आणि त्याच फंक्शनमध्ये हे अवॉर्ड देण्यात आले. हा दिवस कधी असतो असं सुद्धा एक्झाममध्ये विचारतील, तर नॅशनल पंचायती राज डे हा दरवर्षी 24 एप्रिलला साजरा करण्यात येतो. ओके, ते पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. यावर्षी सगळ्यात जास्त पुरस्कार हरियाणा राज्याला भेटलेले आहेत, 5 पुरस्कार भेटले त्यांच्या पंचायती राज इन्स्टिट्यूशन्सला. पुढचे एक महत्त्वाचे अवॉर्ड आहेत ते म्हणजे नॅशनल हिंदी सेवी सन्मान अवॉर्ड 2015 साठीचे पुरस्कार देण्यात आलेत. हे पुरस्कार हे सेंट्रल हिंदी इन्स्टिट्यूटमार्फत देण्यात येतात, म्हणजेच हिंदी लँग्वेजमध्ये जर तुम्ही थोडेसे महत्त्वाचं एक रेकग्नाइज्ड वर्क केलं असेल तर तुम्हाला देण्यात येतील. आणि नॉन हिंदी राज्यांकडून जरीसुद्धा म्हणजे जरी जे काही नॉन हिंदी राज्य आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा काही अशा व्यक्ती असतील ज्यांनी हिंदी लँग्वेजसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे तर अशांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात येतो. त्याचबरोबर फॉरेनमधले हिंदी रायटर्स, त्याचबरोबर नॉन रेसिडेन्शियल इंडियन रायटर्स, तर यांनासुद्धा हा पुरस्कार देण्यात येतो. तर वेगवेगळ्या 4 कॅटेगरीजमध्ये देण्यात आलेला आहे. जो हिंदी जर्नलिझम आहे त्याच्यासाठी त्या पुरस्काराचं जे नाव आहे ते म्हणजेच गणेश शंकर विद्यार्थी अवॉर्ड. तर हा पुरस्कार 2 व्यक्तींना भेटलेला आहे, एक म्हणजे राहुल देव आणि दुसरे म्हणजे बलदेव भाई शर्मा. तर या 2 व्यक्तींना हिंदी जर्नलिझमसाठी हा पुरस्कार दिलेला आहे. आणि जे नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट आहेत म्हणजे जे ज्यांची हिंदी ही लँग्वेज नाही आहे असे आपल्या देशातले जे स्टेट आहेत जे राज्य आहेत त्यांच्यापैकी काही व्यक्ती असतील तर त्यांनी हिंदी लँग्वेजमध्ये काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे तर अशा व्यक्तींना सुद्धा पुरस्कार देण्यात येतात. जसं की आंध्र प्रदेशचे एक प्रोफेसर आहेत, त्यांचं नाव आहे S. Sesharatham. ओके, तर या व्यक्तीला सुद्धा आंध्र प्रदेशचे हे व्यक्ती आहेत, त्यांना सुद्धा हा पुरस्कार भेटलेला आहे. त्याचबरोबर तमिळनाडूचे पण एक व्यक्ती आहेत, त्यांचं नाव आहे M. Govindarajan आणि पंजाबचे हरमेंद्र सिंग बेदी आणि मणिपूरचे H. Subhadani Devi. तर या 4 व्यक्तींना नॉन हिंदी स्पीकिंग स्टेटमधून काहीतरी हिंदी भाषेसाठी कॉन्ट्रीब्युशन केलंय म्हणून हा पुरस्कार देण्यात आलेत. त्याचबरोबर फॉरेन हिंदी रायटर्सला सुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत, त्यामध्ये जॅपनीज एक रायटर आहेत आणि एक न्यूयॉर्कचे. तर जॅपनीज रायटर कुठले तर प्रोफेसर फुजी ताकेशी, तर यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आणि न्यूयॉर्कचे एक प्रोफेसर आहेत ज्यांचं नाव आहे गॅब्रिला निक, तर यांना हा पुरस्कार फॉरेन हिंदी रायटर्स या कॅटेगरीमध्ये भेटलेला आहे. आणि नॉन रेसिडेन्शियल इंडियन NRI या कॅटेगरीमध्ये 2 भारतीय व्यक्ती आहेत, एक व्यक्ती नेदरलँडमध्ये राहते त्यांचं नाव आहे पुष्पिता अवस्थी आणि दुसऱ्या व्यक्ती ज्या लंडनमध्ये आहेत त्यांचं नाव आहे पद्मेश गुप्ता. तर या 2 व्यक्तींना नॉन रेसिडेन्शियल इंडियन या कॅटेगरीमध्ये नॅशनल हिंदी सेवी सन्मान अवॉर्ड 2015 साठीचे देण्यात आले.
हे पुरस्कार स्वतः राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून देण्यात येतात. राष्ट्रपती भवनमध्ये याची सेरेमनी झाली. ओके, ते सगळ्याच्या सगळा डेटा महत्त्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यामध्ये एकूण 5 लाख रुपयांचे कॅश प्राईजसुद्धा देण्यात येतं. पुढचा एक अवॉर्ड बघू आपण. एम एस स्वामीनाथन अवॉर्ड रिसेंटलीच देण्यात आले आणि हे ॲग्रिकल्चर फील्डमधल्या त्यांच्या वर्कसाठी देण्यात येतात. ओके, तर एम एस स्वामीनाथन हे पुरस्कार यावर्षी आर आर हंचिनाल तर या व्यक्तीला देण्यात आलेलं आहे, जे की प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ऑथॉरिटीचे चेअरपर्सन आहेत. ओके, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक बॉडी आहे, प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ऑथॉरिटी, तर यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. हे जे एम एस स्वामीनाथन पुरस्कार आहेत हे 6व्यांदा देण्यात आलेले आहेत. म्हणजे हे जे हा जो 6वा पुरस्कार आहे हा आर आर हंचिनल या चेअरपर्सनला भेटलेला आहे. ओके, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आपल्या हा जो पुरस्कार आहे स्वामीनाथन, एम एस स्वामीनाथन पुरस्कार, यामध्ये 2 लाख रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येतं, एक मेडल देण्यात येतो. ओके, पुढचा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे तो म्हणजे यू एस इंडिया बिझनेस काउन्सिल अवॉर्ड, त्यालाच यू एस आय बी सी या नावाने सुद्धा ओळखतात. तर यू एस आय बी सी हा यावर्षीचा एन चंद्रबाबू नायडू यांना भेटलेला आहे. चंद्रबाबू नायडू तुम्हाला माहिती असतील आंध्र प्रदेशचे सीएम आहेत आणि यांना सुद्धा हा जो पुरस्कार आहे हा सीएम कॅटेगरीमध्येच भेटलेला आहे. ट्रान्सफॉर्मेटिव्ह सीएम या कॅटेगरीमध्ये जो यू एस आय बी सीचा पुरस्कार होता हा चंद्राबाबू नायडू यांना भेटलेला आहे. ओके, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये दिले जातात, मात्र आपल्यासाठी हीच एक महत्त्वाची कॅटेगरी, एवढंच तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढची एक न्यूज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल फाउंडेशन अवॉर्ड हे रिसेंटलीच देण्यात आले आणि हा जो पुरस्कार आहे हा एका आपल्या देशातली एक कुलगुरू जे आहेत, कुलपती जे आहेत, तर त्यांना देण्यात आलेला आहे. ते म्हणजे दिलीप के नायर. तर हे आपल्या देशातले सगळ्यात यंगेस्ट चान्सलर आहेत, एका कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या आपल्या देशातले हे यंगेस्ट चान्सलर आहेत. त्यांचं एज फक्त 38 इयर्स आहे. तर हे सध्या नॉर्थ ईस्ट फ्रंटियर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे चान्सलर आहेत, जे की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि हा पुरस्कार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल फाउंडेशन अवॉर्ड हा या दिलीप के नायर यांना देण्यात आला. ओके, पुढचा आता अवॉर्ड बघूया. युनेस्कोचा पीस प्राईज यावर्षी इटलीच्या एका मेयरला देण्यात आलेला आहे आणि त्यांचं नाव आहे ज्युसिपिना निकोलिनी. तर या ज्या इटलीच्या मेयर आहेत यांना युनेस्कोचा पीस प्राईज भेटलेला आहे. यांनी रेफ्युजीजसाठी किंवा जे मायग्रंट्स असतील तर त्यांच्यासाठी भरपूर कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळेच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन फॉर एज्युकेशन सायन्स अँड कल्चरल म्हणजेच युनेस्को तर यांनी हा पुरस्कार या इटलीच्या मेयरला दिलेला आहे. ओके, व्यवस्थित त्यांचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. युनेस्कोचं हेडक्वार्टर आपण आधी पण बघितलं आहे, ते म्हणजे पॅरिस इथं आहे. ओके, पुढचा आता अवॉर्ड बघूया. हिंदुस्तान पीएसयू अवॉर्ड हा अवॉर्ड यावर्षी BEML म्हणजेच भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड तर या आपल्या डिफेन्स पब्लिक सेक्टर एका कंपनीला भेटलेला आहे. पीएसयू ही पब्लिक सेक्टर युनिट आहे. तर हिंदुस्तान पीएसयू अवॉर्ड हा यांना देण्यात आलेला आहे आणि हा कुठल्या कॅटेगरीमध्ये देण्यात आला तर फास्टेस्ट ग्रोविंग ऑर्गनायझेशन तर या कॅटेगरीमध्ये भेटलेला आहे. आणि ही जी कंपनी आहे म्हणजेच BEML जी आहे हे एक मिनी रतन कंपनी आहे. आपण महारतनबद्दल सुद्धा आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. एकूण ज्या महारतन कंपनी आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्टकटसुद्धा आहे, तो म्हणजे सोनिक GB. ओके, आता तुम्हाला हा शॉर्टकट आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेला आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात सुद्धा राहिला असेल. आणि हा जो पुरस्कार आहे हिंदुस्तान पीएसयू अवॉर्ड हा पुरस्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. नितीन गडकरी तुम्हाला माहिती असतील युनियन मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आहेत ते, आणि त्यांनी हा जो अवॉर्ड आहे हा यावर्षीचा BEML या कंपनीला दिलेला आहे, जी की एक मिनी रतन कंपनी आहे. पुढचा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे तो म्हणजे हा स्वच्छ भारत कॅम्पेनिंगशी संबंधित अवॉर्ड आहे. या अवॉर्डचं नाव आहे कायाकल्प अवॉर्ड. तर कायाकल्प अवॉर्ड जे की 2015 मध्येच कायाकल्प स्कीमच्या अंतर्गत लॉन्च केले होते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरनी, हा पुरस्कार यावर्षी दिल्लीच्या AIMS म्हणजेच ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जी की दिल्लीमध्ये आहे तिला हा पुरस्कार भेटलेला आहे. ओके, कायाकल्प अवॉर्ड हा त्यांना त्यांच्या हायटेक टेक्नॉलॉजीसाठी भेटलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या हाय स्टँडर्ड मेंटेनन्ससाठी सॅनिटेशनच्या आणि हायजीन्सच्या ज्या त्यांनी हाय स्टँडर्ड ठेवलेले आहेत तर त्यासाठी हा पुरस्कार म्हणजे कायाकल्प अवॉर्ड दिलेला आहे.
ओके, हा अवॉर्ड अतिशय महत्त्वाचा आहे, आपल्या एक्झाममध्ये हे विचारू सुद्धा शकतात. आणि याच्या हा जो पुरस्कार आहे तर हा जिंकल्यामुळं ह्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली याला 5 करोड रुपयांचं कॅश प्राईज सेंट्रल गव्हर्नमेंटकडून भेटलेलं आहे. ओके, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. हे जे अवॉर्ड आहेत हे कायाकल्प स्कीमच्या अंतर्गत देण्यात आलेले आहेत. 2015 ही स्कीम लॉन्च केली होती मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरनी. ओके, तर अशा पद्धतीने आपण सगळेच्या सगळे जे अतिशय महत्त्वाचे अवॉर्ड असतील जे तुमच्या एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस 100% आहेत ते आपण सगळे कवर केलेले आहेत. व्यवस्थित हे रिवाईज करा, आणखीन एकदा बघा. माझ्याकडून बऱ्याचशा प्रोनाऊन्ससुद्धा चुकले असतील तर त्याच्यासाठी मनापासून सॉरी. तर व्यवस्थित तुम्ही त्याचे सगळ्याचे स्पेलिंग लक्षात ठेवा. ओके, आणि काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बाकीचे जे तुमचे मित्र असतील किंवा आपले जे बाकीचे सगळे स्टुडंट आहेत हे तुम्हाला रिप्लाय करतीलच. आता एक्झाम जवळ असल्यामुळं आम्ही सध्या फोकस हा रिप्लायवरून काढून घेतलेला आहे. आम्ही लेक्चरवरती जास्तीत जास्त फोकस देतो आहे. याच्या जे राहिलेले दिवस असतील याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन सेटसुद्धा आम्ही प्रोव्हाइड करणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचे आन्सरसुद्धा आम्ही तिथंच लगेच डिस्कस केलेले असतील. ओके, त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी चांगलं प्रिपरेशन होणार आहे. आणि हे दिवस प्रिपरेशनचेच आहेत, बिलकुल झोप उडालीच पाहिजे आणि प्रिपरेशन झालं पाहिजे. ओके, फार कमी दिवस राहिलेत, व्यवस्थित प्रिपरेशन करा. भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.